नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला वर्ग 6वा विषय सामान्य विज्ञान याच्यामधलं प्रकरण 2 सजीव सृष्टी यामधल्या शेवटच्या तासिकेला म्हणजे तासिका 4 याला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता या शेवटच्या तासिकेमध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे तो भाग म्हणजे उपयुक्त सजीव म्हणजे काय आणि अपायकारक सजीव म्हणजे काय. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं आहे सजीव म्हणजे काय, याच्यामध्ये दोन्ही आले प्राणी आणि वनस्पती. मग उपयुक्त कशा प्रकारे आहे, तर तुम्ही जर याचा विचार केला तर लगेच तुम्ही सांगू शकता की जो आपण बाजारामधून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणतो त्याच्यामध्ये काही पालेभाज्या आहेत, काही फळभाज्या आहेत, म्हणजे हे सर्व ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला उपयोगी आहेत. त्याच्याबरोबरीने काही आपण अशा भाजीपालासोबतच काही अशा वनस्पती आहेत ज्या औषधी वनस्पती म्हणून उपयोगात येतात, ज्यामध्ये तुळशी आहे, हिरडा आहे, बेहाडा आहे, या वनस्पतीसुद्धा आपल्याला औषधी वनस्पती म्हणून उपयोगात येतात. आता या वनस्पतीच्या बरोबरीनेच काही प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगात येतात, जे आपल्याला आपण ज्याला उपयुक्त असं म्हणतो. त्याचे जर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर कुत्रा, मांजर, गाय, म्हैस हे आपले हे जे प्राणी आहेत ते आपल्याला घरगुती उपयोगासाठी उपयुक्त आहेत. आणि हे आपण काय करतो की आपल्या घरामध्ये यांना पाळतो, म्हणून यांना पाळीव प्राणी असं म्हणतात. आता गाय म्हैस याच्यापासून आपल्याला दूध मिळतं, बैल असेल तर तो शेतीसाठी उपयोगात येतो, गाढव असेल तर ओझे वाहण्यासाठी कामात पडतो, घोडा असेल तर तो आपल्याला प्रवासासाठी उपयोगात येतो. अशा प्रकारे या प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत. मग त्याच्यामध्ये काही कोंबड्या असतील, मेंढी असेल, शेळी असेल, हे सुद्धा आपल्याला उपयोगात येतात. आता जे कोंबडे आहे त्यांच्यापासून आपल्याला अंडी मिळतात, त्यानंतर बकरी आहे, त्याच्यानंतर काही मासे आहेत यांच्यापासून आपल्याला मांसाहार करणाऱ्या लोकांना मांस मिळतं, अंडी मिळतात, म्हणजे अशा प्रकारे हे प्राणी आपल्याला उपयुक्त आहेत. आणि म्हणून या सर्वांना उपयुक्त सजीव असं म्हटलं जातं की जे मानवाला उपयोगी पडतात किंवा उपयोगात येतात त्या सर्व सजीवांना उपयुक्त सजीव असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये येतो तो आहे अपायकारक सजीव, म्हणजे हा आपल्या उपयोगी जो आहे म्हणजे उपयुक्त सजीव जे आपण पाहिलेले आहेत त्याच्या एकदम विरुद्धार्थी हे राहणार आहेत अपायकारक सजीव. आता बरेच अशा वनस्पती आणि प्राणी आहेत की जे आपल्याला अपायकारक ठरतात, याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर डास आहे, त्याच्यानंतर माशी आहे, झुरळ आहे, उंदीर आहे, घुशी आहे, तेसनी, त्याबरोबर विंचू आहे, विषारी साप आहे, हे असे जे प्राणी आहेत. आता साप हा जर चावला तर माणूस जो आहे याला मृत्यू होऊ शकतो. त्याच्यानंतर डासापासून वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. उंदीर जे आहे आपलं धान्य जे आहे त्याची नासाडी करतो, म्हणजे अशा प्रकारे हे जे प्राणी आहेत हे आपल्याला अपायकारक ठरतात. आता याच्यानंतर जर आपण वनस्पतीचा जर विचार केला तर अशा काही वनस्पती आहेत त्यासुद्धा आपल्याला अपायकारक आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गाजर, गवत, नंतर तण आहे, अमरवेल, अशा वनस्पती आहेत की ज्या अपायकारक आहेत. आता याच्या जर तुम्ही पाहिलं तर खाज कुईलीच्या ज्या शेंगा असतात त्या जर आपल्या अंगाला लागल्या तर खाज सुटते. त्याच्यानंतर काही अशा वनस्पती आहे की ज्यांचा एकदम उग्र वास येतो, इथे त्यांनी उदाहरण दिलेले आहेत, कण्हेर आहे, घाणेरी आहे, या वनस्पतीचा एकदम उग्र वास येतो. नंतर एक आहे धोत्रा, धोत्रा जी आहे तर ही वनस्पती जी आहे ही विषारी आहे. आणि त्याचबरोबरीने काही जर आपण पाहिलं तर कवक आणि शेवाळ हे सुद्धा अपायकारक आहे. कारण काय होतं, कवक आणि शेवाळ यांची जर आपल्या पाण्यामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात जर वाढ झाली तर त्याच्यामार्फत पाणी जे आहे हे दूषित होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात. आणि अशा प्रकारे इथे आपण आता अपायकारक जे सजीव आहे ज्याच्यामध्ये काही वनस्पती आणि काही प्राण्यांचा अभ्यास केलेला आहे. आता यानंतर आपल्याला बघा इथे सर्वात शेवटी 2 मुद्दे जे दिलेले त्याचा अभ्यास करायचा. एक आहे हिंस्त्र सजीव ज्यामध्ये प्रामुख्याने जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा उल्लेख होतो, की असे प्राणी जे जंगलात राहतात आणि इतर प्राण्यांची शिकार करून ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात, म्हणजे स्वतः ते खाऊन जगतात, त्यांना हिंस्त्र प्राणी असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या अशा प्राण्यांचा समावेश होतो. आता हे जे प्राणी आहे हे आधी जंगलात राहायचे,
परंतु जंगलतोडीमुळे काय झालेलं आहे की या प्राण्यांचा जो अधिवास आहे किंवा राहण्याचं जे ठिकाण आहे हे कमी झालं, आणि म्हणून हे प्राणी आता आपल्या मानवी वस्तीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. ते मानवी वस्तीमध्ये आले की मग तिथे जे कोणते पाळीव प्राणी असतील त्यांची शिकार करतात, किंवा बऱ्याचदा यांच्यामुळे मानवाचे सुद्धा बळी गेलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे की नेहमी लक्षात ठेवायचं, बघा निसर्गापासून आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. निसर्ग आपली गरज जी आहे ती पूर्ण करतो, परंतु आपली जेवढी गरज आहे तेवढ्या गरजेनुसारच आपण निसर्गाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. निसर्गाचा जर आपण बेसुमार जर वापर करायला लागलो तर या पर्यावरणाचा समतोल जो आहे हा तुटून जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळं मग वेगवेगळ्या प्रकारचे जे निसर्गचक्र जर एकदा जर समतोल जे आहे ते जर बिघडला तर मग वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्यालाच त्याचे भोगावे लागतात. त्याच्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण करणे म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, आणि त्याचबरोबरीने आपलं कर्तव्यसुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्राण्यांना कधी विनाकारण त्रास देऊ नये, त्यांचं संरक्षण करावं, एवढं आपण ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. इथे तुमचं हे पूर्ण चॅप्टर जे आहे संपलेलं आहे, ज्याचं नाव आहे सजीवसृष्टी. आता हे जे पूर्ण आपण प्रकरण पाहिलं, सजीवसृष्टीमध्ये आपण कशा कशाचा अभ्यास केला ते पाहूया. सर्वप्रथम आपण काय पाहिलं, वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहे. म्हणजे आज जर तुम्हाला विचारलं कोणी की सजीव कोण आणि निर्जीव कोण, तुम्ही ओळखू शकाल, परंतु कशावरून तुम्ही सजीव कोणता आणि निर्जीव कोणता ओळखलं तर ही त्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतात त्याला आपण सजीव म्हणतो, आणि ही लक्षणे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही तो म्हणजे निर्जीव. नंतर दुसरं आहे, प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते, परंतु वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. प्राण्यांची वाढ जी आहे ही एका ठराविक काळापर्यंत होते. आपण पाहिलं की आपल्या शरीराची वाढ 18 ते 21 वर्षापर्यंत होते, परंतु वनस्पतीची वाढ ही त्याच्या पूर्ण आयुष्यभर होत असते. नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड व पानांमधील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात. आपण याचा अभ्यास केलेला आहे की प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव राहतात श्वसनासाठी, परंतु वनस्पती ह्या खोड आणि पानावर जे छिद्र असतात त्याच्यामार्फत श्वसन करतात. नंतर शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. आता ज्याला आपण निरुपयोगी पदार्थ म्हटलेला आहे, टाकाऊ पदार्थ म्हटलेला आहे की जे आपण शरीराच्या बाहेर टाकतो त्याला उत्सर्जन असं म्हणतात. वनस्पतीसुद्धा आपल्या शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहे, निरुपयोगी पदार्थ आहे, ते सुद्धा पानगळ असेल, डिंकाच्या मार्फत असेल, त्यानंतर कात असेल, त्याच्यानंतर राळ असेल, याच्या मार्फत आपल्या शरीराच्या बाहेर टाकत असते. नंतर स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवामध्ये दिसून येते. हा सजीवांमधलं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे की प्रत्येक सजीव हा आपल्यासारखाच नवीन जीव तयार करतो आणि आपला वंश जो आहे हा कंटिन्यू करतो, चालू ठेवतो, वंश टिकवून ठेवतो. नंतर चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होते. अगदी बरोबर आहे हा एक मुद्दा, कारण चेतना क्षमता आहे त्याच्यामुळंच आपण हालचाल करतो. त्याच्यानंतर वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की स्वयंप्रेरणेने हालचाल कशाप्रकारे, जर एखादी कोंडी जर तुम्ही खिडकीत ठेवलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर ते रोपटं आहे, ते रोपटं बरोबर सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं, ही त्याची एक प्रकारची हालचाल झालेली आहे. परंतु ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, स्थलांतर करू शकत नाही. हा एक सर्वात महत्त्वाचा फरक आपल्याला प्राण्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये दिसतो. प्राणी हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, परंतु वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कारण वनस्पतीचे मुळं हे जमिनीमध्ये घट्ट रुतलेली असतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, सजीवांचा जीवनकाळ ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. याचाही आपण अभ्यास केलेला आहे, सर्व घटक आपण अभ्यासलेले आहेत. आपण काय शिकलो या पूर्ण पाठामध्ये, तर प्रत्येक सजीवाचा जीवनकाळ जो आहे हा ठराविक आहे, ठरलेला आहे. मग त्याचा 1 तासाचा असो किंवा 170 वर्षांचा असो, परंतु त्याच्यानंतर त्याला मृत्यू हा अटळ आहे. त्याच्यानंतर अनेक प्राणी व वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात, काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात. आताच्याच आपल्या ताशिकेमध्ये आपण याचा अभ्यास केला, कोणते प्राणी आपल्याला उपयोगी पडतात, कोणते प्राणी आपल्याला धोकादायक आहे ज्याला आपण अपायकारक प्राणी म्हणतो,
किंवा कोणत्या अशा वनस्पती आहेत की ज्या उपयुक्त आहेत आणि कोणत्या अशा वनस्पती आहेत की ज्या आपल्यासाठी अपायकारक आहेत, याचा अभ्यास आपण आताच्या तासिकेमध्ये केलेला आहे. आणि सर्वात शेवटचा बघा, सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. म्हणजे आपलं शरीर जे बनलेलं आहे हे पेशीपासून बनलेलं आहे. पेशीपासून ऊती तयार होतात, ऊतीपासून इंद्रिय तयार होतो, आणि इंद्रियांपासून मग इंद्रिय संस्था तयार होते आणि एक शरीर तयार होते. म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा घटक आणि सर्वात लहान घटक म्हणजे कोणता? पेशी. आणि आपल्या शरीरामधल्या सर्व ज्या क्रिया आहेत त्या पेशीच्या आतमध्येच होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं जे प्रकरण आहे, प्रकरण दुसरे सजीवसृष्टी, हे संपलेलं आहे. तर हे सर्व जे व्हिडिओ आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक जर पाहिलेत, ऐकलेत, तर हे प्रकरण निश्चितच तुम्हाला समजण्यास मदत होईल. तर हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते काळजीपूर्वक पहा, ऐका, आणि आपल्या मित्रांनासुद्धा हे शेअर करा, की जेणेकरून त्यांनासुद्धा याचा अभ्यास करण्यास मदत होईल. धन्यवाद.